मित्रांनो नमस्कार. मला वाटतं की या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं सगळ्यांना माहीत आहेत. ह्या 257 पैकी 257 लोकांना माहीत आहेत, पण तरी जर प्रश्न अजून एकदा उत्तर ऐकायचं असेल तर मित्रांनो, मी संजय माने बऱ्याच वेळेला बोर जनजागृती, बोर डेव्हलपमेंटविषयी किंवा बोर लोकांना समजावं म्हणून मी प्रयत्न करत आलो. तो प्रयत्न डोळ्यासमोर धरून मी आज ह्या ग्रुपवर एकदा शेवटचं, कारण मी रोज रोज नाही सांगत बसणार ते, कारण जे सत्य असतं ते सत्य आहे. मी तुम्हाला माझ्या व्हॉईस मेसेजमधून सांगण्याचा प्रयत्न करीन की बोर भारतात एवढा महाग का, त्यामध्ये फुलबोर पण एवढा महाग का, ठीक आहे, आणि त्या अनुषंगानं बोर पाळला पाहिजे का आणि कुणी पाळला पाहिजे मित्रांनो, ठीक आहे. मग सर्वसामान्याच्या आवाक्यात आहे का बाहेरच आहे, मग सर्वसामान्य आपण आहे का, आपण कोण आहे हे आपण ठरवायचं, मग आपण म्हणजे मी तुम्ही सगळे आलो मित्रांनो. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, व्हॉईस मेसेज थोडा मोठा आहे, त्याला खरंच उत्तर पाहिजे त्यांना ते ऐकावं. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं गोष्ट आहे की बोर ही भारतातली शेळी नाही आहे, ठीक आहे, बोर ही आफ्रिकेतली शेळी आहे आणि भारतामध्ये बोर कायदेशीररित्या आणला जाऊ शकत नाही. मी आणण्यासाठी खूप जणांनी प्रयत्न केले, त्यामध्ये आपले आदरणीय निमकर साहेब. मित्रांनो, 1992 साली त्यांनी ज्या वेळेला भारतामध्ये एम्ब्रियो आणले, तर 100% थोडं कल्पना करा, 92 साल, 1992, मित्रांनो आज जवळपास 30 वर्ष होत आली. 30 वर्षापूर्वीचा काळ काय असेल, पैशाला मूल्य काय असेल, आणि एखाद्या व्यक्तीनं परदेशातून एखादं ब्रीड आणायचं स्वप्न बघायचं, त्यासाठी किती प्रयत्न करायला पाहिजे, आणि त्या व्यक्तीनं किती शोधलं असेल किती ब्रीड, आफ्रिकेत पण एक ब्रीड आहे ते कसं आणायचं. तर मित्रांनो, त्यासाठी त्यांनी त्यावेळी किती गुंतवणूक केली असेल किंवा काय एफर्ट केले असेल, ते एखाद्या वेळी तुम्ही कधी वेळ भेटला तर डॉक्टर मल्हार साहेबांच्या माध्यमातून तुम्ही नेमकशी चर्चा करा. आणि मग प्रश्न येतो की बोरशिवळी महाग का, तर बघा त्यांनी 92 साली, ज्यावेळी मला वाटतं की 92 साली जर आपल्याकडे पैसे असतं तर आपण शेतीचं रेट किंवा सोन्याचं रेट कसं होतं, आपण किलो किलो 2-2 किलो घेऊन ठेवलं असतं, बरोबर ना, आपल्याला असं वाटतं आत्ता, आणि एवढं स्वस्त सोनं होतं, पण त्यावेळी त्या पैशाचं मूल्य पण तेवढं होतं आणि पैसा पण तेवढा होता. पण त्यावेळी एका व्यक्तीनं भारतामध्ये बोर आणला एम्ब्रियोच्या माध्यमावर कसा पण असू दे, तर मित्रांनो तिने आणलेले कष्ट, तिने घेतलेले प्रामाणिक प्रयत्न, एक ब्रीड आपल्या भागात आणायचं, आणल्यानंतर तिचं संगोपना, जोपासना, त्याच्या होणाऱ्याचा खर्च, त्याची होणारे मृत्यू, त्याच्यासाठी लागणारा लेबर खर्च, ठीक आहे, आणि जनजागृती, ह्याच्यासाठी जो एफर्ट्स खर्च येतो त्यातून तिने ते मूल्य ठरवलेलं असतं की बाबा आपण जर एवढं प्रयत्न करून आणलं असेल तर आपल्याला त्याचं एवढं मूल्य मिळालं पाहिजे. जर एखादी गोष्ट सहज एखादी गोष्ट होत असेल तर कोणीही व्यक्ती त्याचं एवढं पैसे मागत नाही, पण एखादी गोष्ट करण्यासाठी जर खूप अथक प्रयत्न, परिश्रम करावा लागत असेल तर नक्कीच तो व्यक्ती त्याचं मूल्य जास्त मागतो, ठीक आहे. त्यामुळं बघा की मी 2011 डिसेंबरमध्ये बोरमध्ये आलो आणि 12 मी निमकरकडे जायचा योग आला मला फिमेल घेण्यासाठी, तर त्यावेळी मला 64,000 रुपयाला 16 किलोची फिमेलच्या आसपास काहीतरी दर होता. मित्रांनो, मी बऱ्याच वेळा अनेकदा बोललो होतो की त्यावेळेला आमच्या भागामध्ये 22-23 हजार रुपये गुंठा प्लॉट होता आणि त्यावेळी 64,000 रुपये रेट होता. मित्रांनो, आज जसं फुलबोर्डचं रेट हाय आहे तसं त्यावेळीसुद्धा ते रेट हाय असायचे. मग त्यावेळी प्रश्न येतो की सर्वसामान्य आम्ही बोर कसा पाळायचा मित्रांनो, ठीक आहे, पण त्याचं उत्तर असं होतं की त्याचं रेट हाय आहेत कारण तिने केलेलं एक्सपेन्सेस आहे, तिने केलेला खर्च आहे, तिने केलेलं धाडस आहे, त्याचं मित्रांनो पैसे, ठीक आहे. आधी मी दराविषयी बोलतो आणि मग आपण बघा. आता राहिली गोष्ट फुलबोर्डची. मित्रांनो, आज तुमच्या लक्षात आलं का बघा की निमकर लाईनचं त्यावेळी 64,000 होते, आज थोडे कमी झाले, पण त्या पटीमध्ये आज जनरेशनचे रेट आहेत त्याच्या पुढंच, ठीक आहे, मग 1 लाख 2 लाख, म्हणजे आपली क्षमता 1 लाख आहे का, ठीक आहे, म्हणजे जी क्षमता 10,000 रुपये आहे तो 1 लाखाकडे डोळं मोठं करूनच बघतो, तर ती 1 लाख रुपये फर्स्ट जनरेशनची फिमेलची किंमत का, तर त्यासाठी तो व्यक्ती सांगेल की मी निमकर लाईनची फिमेल सांभाळलेलं आहे, त्यासाठी मी पैसे लावले आणि प्लस ती शेळी फुलबोर्डकडनं भरवण्यासाठी मला प्रवास झालेला आहे, फुलबोर्ड जिथं बोकड आहे तिथं गेलेलो आहे मी, त्या माणसाला 5,000 रुपये दिलेले आहेत, सांभाळायला खर्च दिलेला आहे, त्याला आणल्यानंतर मी सोनोग्राफी करा केला आहे, 5 महिने मी सांभाळलेला आहे शेळी, ती सांभाळत असताना माझ्या जेव्हा धाकधूक झालं आहे, त्याच्यानंतर मला
पिल्लू झालेला आहे, ते पिल्लू मी 4 महिने मोठे केलं आहे, आणि एवढं सगळं केल्यानंतर मी ह्या व्यवसायात जर रिस्क घेतली असेल तर इतर व्यवसायापेक्षा मला ह्यात 100% ज्यादा पैसे मिळायला पाहिजेत, म्हणून तर मी हा व्यवसाय करतोय। अन्यथा जर विना रिस्क जर मला काम करत असलं तर मी इतर कुठलीही व्यवसाय केला असता की जिथं जिथं रिस्क आहे मी रिस्क पत्करली म्हणून मला पैसे मिळतात। हा झाला जनरेशनचं रेट काय जास्त आहे। त्यानंतर मित्रांनो फुलबळ, तुम्हाला माहिती आहे की मी 2012-13 आमचा पण एक ग्रुप असायचा आणि त्या ग्रुपवर मी बघायचा की मित्रांनो काय काय असं ना ते आफ्रिकेमधले जे बोकड आहेत आम्ही व्हॉट्सअप फेसबुकवर वगैरे बघायचं, असा बोकड एकदा भारतात आला पाहिजे, तो किती किती कुणीतरी एकानं प्रयत्न केला पाहिजे कुठल्याही मार्गाने येऊ दे। मग काही जण फोटो टाकायचे इकडचे तिकडचे मित्रांनो, आणि त्यावेळेला वाटायचं की एकरभर विकायला घालत चालेल पण एक बोकड तिकडं आणला पाहिजे, त्यासाठी आणि मग इथं सगळ्यांची ब्रेस सुद्धा आलं। मित्रांनो बघा त्यावेळेची माणसं येत होता, कुणीतरी आणलं पाहिजे, कुणीतरी पैसे लावले पाहिजे, माणसाकडे एवढा पैसा आहेत का लावून झालं, आला माणसं पैसे लावलं एखाद्या कल्याण होत असेल तर त्यावर का लावलं पाहिजे। मित्रांनो त्यानंतर बघा ते कुणीतरी आणायला चालू केलं। तुम्हाला मी सांगतो मित्रांनो फुलबळ भारतात लिगली पद्धतीने येत नाही, कसा येतो ह्याचं तुम्हाला उदाहरण देतो। मी निखिल साहेबांनी 3 मेल घेतले, आम्हाला पैसे टाकायचे होते। मित्रांनो बघा आम्हाला 4-5 लाख रुपये टाकायचे होते, तिथं आम्ही पिल्ले घेतली होती, तर ते टाकत असताना ती माणसं अनोळखी, आपली करन्सी चालत नाही, करन्सी ट्रान्सफर करायला लागते, त्याचं चार्जेस वेगळा असतात, त्यानंतर त्याचं पैसे भरल्यानंतर तिथले फर्मर आणि ट्रान्सपोर्टर 2-2.5 हजार किलोमीटर लांब असतो, तिथनं तो माल ट्रान्सपोर्टकडे गेला पाहिजे, तिथं तो नियमात 5-6 महिने राहतो, तिथनं पुन्हा बाजूला कुठला देश आहे तिथलं त्यांना लायसन काढावं लागतं, ते लायसन मिळतं नाही मिळतं, पुन्हा त्यानंतर एवढ्या ॲनिमलची क्वांटिटी झाली तरच विमानातून पाठवलं जातं, तोपर्यंत तिथलं ते इन्शुरन्स असतो, त्याचा खर्च असतो, समजा महिनाभर लांबलो तर त्याचा पुन्हा खर्च वाढतो, तिथला रोजचं डॉलरमध्ये पैसे आपले चार्जेस आपल्याकडे घेतात, ठीक आहे, ॲनिमल खरेदी सोडून। त्यानंतर मित्रांनो तो माल तिथून येतो कुठल्या तरी शेजारा देश येतो, 2 बाँड्री 4 बाँड्री येतो, 6-6 महिने गेल्यात मी आणि पसंतीचं लोन काढून वगैरे पैसे भरले असते, जोपर्यंत आम्हाला माझ्या डोळ्याला बोकड दिसत नाही तोपर्यंत मला रात्रभर झोप लागायची नाही मित्रांनो। त्यानंतर बाँड्रीवरती माल येणार, तिकडचा माणूस सांगायचा माणसाहेब आज उद्या सकाळी तुमचा माल येणार आहे या, मी बॅग भरलेलं असायचं, विमान तिकीट काढलेलं असायचं, डायरेक्ट लगेच पुन्हा एअरपोर्ट गाठायचा, लगेच बाँड्रीवर जाऊन थांबायचं, 4-6 दिवस थांबायचं, हॉटेलला राहायचं, तिकडनं फोन यायचा माल येऊ शकत नाही बाँड्री टाईट आहे, पुन्हा यायचं। मित्रांनो असं 10-12 वेळा मी विमान हेल्पाटे केलं, किमान 1 लाख रुपये तिकिटाला गेलं माझं, काय काय वेळा माझे सहकार निखिल साहेब आम्ही असायचं, हॉटेलमध्ये राहायचा आमचा तो खर्च असायचा, काय काय टकले साहेब असायचे, घटना अशी आहे की लाटणं पोळपट नेऊन 15-15 दिवस शिवटी आम्हाला खर्च परवडला म्हणून टकले साहेब असेल व्यंकटसाहेब असेल चपात्या करून खाल्लेत आम्ही रोट्या, त्यातलं जेवण खा वाटलं नाही आम्हाला। तर हा मित्रांनो झाला आणि दैवी सुदैवानं 6-7 महिन्यांमध्ये आमचे ॲनिमल आले, ॲनिमल येत असताना त्याची काय अवस्थेमध्ये आले हे आम्हाला माहीत आहे। त्यानंतर आम्ही तिथे ॲनिमल जनावर आणि शेडवर आले सेट केले। मित्रांनो बघा तुम्ही 100-200 किलोमीटरवरून ॲनिमल आणला तर तुम्हाला ते टेन्शन येतं की कसं येईल कसं येईल कसं येईल, मी एवढं पैसे लावलं, 10 हजारचा बोकड घेतला आहे, 15 हजारचा बोकड घेतला आहे, एवढा लांबून माणसं पैसे लावून इथं आणत असतात, त्यावेळी त्या माणसाचं पैसे पैसे नाहीत का हो। त्यानंतर ज्यांनी माल घेतला तो माल वाटत कितीतरी जनावर मरतात, मेल्यामध्ये 5 घेतले त्यातले 3 येतात, एक एक वर्षानं आली, ज्या लोकांनी पैसे भरले त्यांचं काही झाडात घर झाड लागलं होतं का घरात की त्यांनी 5-7 लाख रुपये भरले त्या ॲनिमलसाठी, आणि तिकडे येताना कितीतरी ॲनिमल मिळली, इथं आल्यानंतर मिळली, काही जणांचं प्रॉब्लेम झालं, काही जणांची शेळ्या वांज गेल्या, काही जणांना पिल्ले घेऊ शकले नाही, काही जणांना पिल्ले घेण्यासाठी 1-1 वर्ष थांबा लागलं तिची रिपेअर। कारण मित्रांनो बघा आपण गाव सोडून नाही देश सोडून नाही तर खंड सोडून आपण ॲनिमल आणतो इथं आपल्या डेव्हलपरसाठी। तर मित्रांनो मला सांगा एवढ्या कष्टातून एखाद्या व्यक्तीने ॲनिमल आणला असेल आणि तो जर पाळला असेल तो रिस्क घेतली असेल 6 महिने 8 महिने वर्ष थांबायची, ते ॲनिमल इथं आणल्यानंतर त्याला बोकड पाहिजे, तो बोकडाची रिस्क घेतली असेल, त्याचं पिल्लू तयार करायची रिस्क घेतली असेल, आणि ते पिल्लू तयार केल्यानंतर जर विकायच्या मार्केटमध्ये ठेवला असेल तर तो व्यक्ती कोणाच्या मागं लागलाय का हो की माझं तुम्ही एवढ्या पैशानंच घ्या, त्या व्यक्ती ज्याच्याकडे माल आहे त्याने काय सांगितलं की जी जी क्षमता असेल त्याने या, ठीक आहे, जे जी क्षमता नाही त्याने येऊ नका, का कुणाच्या दारात का गव्हर्नमेंटच्या मार्फत नाही कोणावर बळजबरी केली का, अजिबात नाही केली। आता उदाहरण मित्रांनो हे थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करतो बघा। त्यानंतर झालं की एवढं महाग घ्या आम्ही घ्याच कसं, तर मित्रांनो मी सांगतो व्यावसायिक बुद्धीनं बोर शिळी पाळली पाहिजे असं कुठं आहे,
तुम्ही बोरीज का शेळी पाळताय? मग जर क्षमता नसेल तर मार्केटमध्ये सगळी काय बोर शेळी पालकच आहेत का? बोर शेळी पालनाचं शेळी पालन चालतं? तुम्ही तुमची क्षमता असेल तर 10,000 रुपये शेळी पाळायचं, 1,00,000 बजेट असेल तर उस्मानाबादी शेळ्या 10 पाळा, तर तुमचं बजेट त्यापेक्षा मोठं असेल ठीक आहे तर निमकरलांची शेळी पाळा, तुमचं बजेट त्यापेक्षा मोठं असेल तर तुम्ही फर्स्ट जनरेशन घ्या, तुमचं बजेट जर बोकड घ्यायचं असेल तर घ्या, तुमचं बजेट जर बोकड घ्या नसेल आणि तुमचं बजेट जर फुलबोर्डचा बोकडा कारण शेळी भरवून घ्यायची असेल तर त्याच्याकडे भरवून घ्या, त्यानंतर जर तुमचं बजेट असेल, तुमची क्षमता असेल फुलबोर्ड पाळायची तर फुलबोर्ड पाळा। मार्केटमध्ये असं कुठंच नाही आहे की तुम्ही फुलबोर्ड पाळलं तर बोर पाळा किंवा बोर पाळा तर शेळी पालन केलं। मला बीटल आवडतो, मला सानेन पण आवडते ठीक आहे, मग बीटल सानेन पाळायला नाही का? पाळली पाहिजे। मी तुम्हाला किस्सा सांगतो, मी आणि माझे मित्र दिगंबर गायकवाड 5 वर्षापूर्वी आम्ही सानेनमध्ये पत्रिका खरेदीसाठी आम्ही गुजरातला गेलो। तिथं आम्हाला एक पिल्लू इतकं जबरदस्त पत्रिकाचं पसंत पडलं, 1.5 महिन्याचं पिल्लू होतं, आम्ही म्हणलं त्याला 2 महिन्याचं करून दे, त्याला आम्ही 35,000 रुपयाला पिल्लू मागितलं साहेब मित्रांनो, तर त्यानं नाही दिलं, तो त्यावेळी आम्हाला 65,000 ते 70,000 रुपये त्या पत्रिकाचा पिल्ला सांगत होता मित्रांनो, की त्यावेळी आम्हाला ते पिल्लू आमच्या बजेटमध्ये नव्हतं, आम्ही दुसरी काही पिल्ले घेतली, दैवगण आणली, त्यातली काही नर जे मला आवडायचे साने मोठे झाला तर विधा साहेबांचे फॉर्मवर होते, आता मला काय आयडिया नाही थोडे त्यांच्याकडे आहेत का नाही ठीक आहे। तर मित्रांनो त्यानंतर बीटल आशुरबाईकडे की बीटल होता, माझ्या देखील आशुरबाईनं मला सांगितलं की साहेब ह्या बीटलला 12,00,000 रुपयाची मागणी केली, तर 12,00,000 रुपयाची मागणी काय केलं की आशुरबाईची नजर होती, आशुरबाईनं तो हेतू महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला, ती जी पिल्लं त्या बीटलची पिल्लं 1,00,000 रुपयाला आशुरबाईनं विकलेलं, त्या आशुरबाईनं पण मला सांगितलेलं आहे की ह्या अमक्या अमक्या ब्रेडचं त्याचं शेरा का काहीतरी नाव होतं त्या बीटलचं जबरदस्त बोकड, की तिचं पिल्लू 1,00,000 रुपयाला जायचं। तर मित्रांनो ती 1,00,000 रुपये का जायचं? कारण त्या बकड्याला 10-12,00,000 रुपये लावण्याची क्षमता आशुरबाईची होती, तिने आणला, ती 1,00,000 पिल्लू जी जी घ्यायची क्षमता तिने घ्यायचं नसेल तर आशुरबाईकडे 10,000 रुपये पण बीटलचा बोकड होता, तिने तो घ्यायचा। मित्रांनो आपल्याला व्यवसाय करायचा आहे ना, तर आपली व्यवसायासाठी आपली क्षमता वाढवण्यासाठी आपण व्यवसाय केला पाहिजे। उदाहरणार्थ मला हॉटेल व्यवसाय आवडतो, स्पष्ट सांगतो बघा, हॉटेल व्यवसाय आवडतो आणि म्हणून मला महाबळेश्वर गोवामध्ये जे स्टार हॉटेल आहेत त्याची किमती कोटीत आहेत, ते हॉटेल मी घेऊ शकत नाही आणि तो व्यवसाय करू शकत नाही, म्हणून त्या हॉटेलची किंमत कमी करण्यापेक्षा माझी क्षमता जर छोटं हॉटेल काढत असेल तर मी ते छोटं हॉटेल सुरू केलं पाहिजे आणि त्या छोट्या हॉटेलमधून माझं उत्पन्नाचा रेशो मला असा वाढवला पाहिजे की माझी क्षमता झाली पाहिजे की ती मोठं हॉटेल घ्यायची। तर मित्रांनो व्यवसाय अशा पद्धतीने करायचा असतो की तुमची क्षमता जर फुलबोर्डची नसेल तर 100% तुम्ही घेऊ नका, तुम्ही जनरेशन घ्या, जनरेशनची क्षमता नसेल तर तुम्ही 100% जनरेशन घेऊ नका, तुम्ही निमकर लाईन घ्या, निमकर लाईनची क्षमता नसेल तर तुम्ही 100% निमकर लाईन घेऊ नका, तुम्ही क्रॉस लाईन घ्या, तुमची क्रॉस लाईनची पण क्षमता नसेल तर तुम्ही आदर बीड घ्या, आदर बीड नसेल तुम्ही उस्मानाबादी करा, कटिंग मार्केट करा मित्रांनो। तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपण एखादा व्यवसाय करताना त्या व्यवसायाच्या उच्च पदापर्यंत पोहोचण्यासाठी, उच्च स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी आपण त्या व्यवसायाला उच्च ठेवून आपण तिथवर पोहोचण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, ना की तो व्यवसाय खाली आणला पाहिजे मित्रांनो। तर ही त्याचं उत्तर आहे, म्हणून फुलबोर्ड महाग आहे मित्रांनो, कारण का ज्यांना वाटतं की फुलबोर्ड स्वस्त झाला पाहिजे मी त्यांनाही विनंती करेन। आणि आता शेवट तू बरं का माझं, मी ह्याच्या पुन्हा नाही बोलणार की बरेच जण काही आता मंडळी सहकार मित्र आहेत की जे आफ्रिकेतून माल आणून देतात, मी त्यामध्ये मी नावं नाही सांगणार आत्ता, तुम्हाला नावं माहीत आहेत मित्रांनो, तुम्ही त्यांच्याकडे पैसे भरा, 2-4 ॲनिमलचे तुम्ही तो ॲनिमल आणा आणि त्या ॲनिमल आणताना मग इथं जिनी काही विकायला महाग विकता असं वाटतं आहे तुम्ही त्यांच्यासमोर स्वस्त विका। मार्केटमध्ये हाच फंड आहे की रेट कमी करण्याचा, तुम्ही आणून त्यांच्या फाईटला फाईट पिल्लू ठेवा आणि तुम्ही ते आणताना तुम्ही सांगा की तुम्ही ह्या लाईनचा आणलं ना, ह्या ब्लड लाईनचा आणलं ना, ह्या सर्टिफिकेटचं आणलं ना, तर आम्ही पण ह्या सर्टिफिकेट ह्या ब्लड लाईनचं आणलं आणि आम्ही ठेवलं आहे आणि आम्हीहून असं मार्केटमध्ये कळालो होतो। मित्रांनो लक्षात आलं बघा, तर आपण रस्त्यानं जात असताना मी जर METO असेल आणि पुढचा बुलेटवाला असेल तर मी अपेक्षा नाही केली पाहिजे की बुलेट गाडी 20,000 मिळालं पाहिजे, तर मी अपेक्षा केली पाहिजे की मी METO करतो आहे, मी इतका प्रयत्न करेन, मी इतका व्यवसाय चांगला करीन की माझ्याकडं पुढच्या वर्षी 1.5 वर्षानंतर माझी क्षमता झाली पाहिजे मी तरुण बुलेट गाडी करेन। तर हे एक इन्स्पायरेशनल स्पीच असं तुम्ही घ्या, कारण मित्रांनो व्यवसाय करत असताना प्रत्येकाला टेन्शन येतं, संकट येतात, अंबानी असतील, अमिताभ बच्चन असतील किंवा टाटा असतील, तर मित्रांनो सगळ्यांना टेन्शन असतं किंवा फ्रस्ट्रेशन असतं, त्यावेळेला ते फ्रस्ट्रेशन दूर करण्यासाठी इन्स्पायरेशन स्पीच असतात की जिथं 30-30, 40-40
लाख रुपये 1000 रुपये फी असतात, तर तेच फी भरून ती इन्स्पायरेशन स्पीच घेत असतात. मित्रांनो, व्यवसायामध्ये प्रत्येकाला इन्स्पायरेशन लागतं आणि मी थोडक्यात तुमचं ते इन्स्पायरेशन किंवा प्रोत्साहन देण्याचं ह्या व्यवसायानं काम करतो आहे मित्रांनो, ठीक आहे. तर त्याला तुम्हाला असंच पाहिजे असेल तर शिवखेडा म्हणून व्यक्ती आहे, तिची पुस्तकं वाचा, यशस्वी गुरु केली, मी यशस्वी होणार आहे, तर त्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी बघायला मिळतील मित्रांनो. आणि हे कुणीही व्यक्तिगत घेऊ नका, कारण वारंवार येणारा प्रश्न आहे, म्हणून त्याची मी ही उत्तर दिली. थोडं माझं स्पीच मोठं झालं त्यामुळे मी क्षमा मागेन, पण पुन्हा एकदा मी गजानन साहेब असतील किंवा सर्व मित्रांचं की मी एक वाद घालतो आहे म्हणून कुणी घेऊ नका. माझं ज्यांना पटलं नाही मित्रांनो, तो बिंदास तुम्ही सोडून घ्या, सोडून द्या हा विषय, पण ज्यांना पटलं त्यांनी घ्या. आणि मी कुणाशी वादविवाद किंवा कुणाला विरोध करतो असं नाही. जर माझं पटलं नसेल तर तुमचं चाललेलं आहे, तर बिंदास्त मित्रांना चालून देईन, मी तुमच्या आडवं येणार नाही. जय हिंद.